नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आता मी चाललेली आहे गुरुद्वाऱ्यामध्ये, कारण आज आहे बैसाखी म्हणून गुरुद्वाऱ्यामध्ये आज लंगर आहे। तर मी थोडी लवकरच चाललेली आहे, कारण इथे माझ्या मैत्रिणी आम्ही इकडे सेवा करायला, सेवा म्हणजे जेही काम असतात स्वयंपाकाचे, भाज्या कापणे, रोटी बनवणे, पीठ मळणे, वेगवेगळे काम असतात, तर त्याच्यामुळे इथे आम्ही लवकरच चाललो होतो सेवा करण्यासाठी। तर बघा, अशा पद्धतीने खूप छान सजवला होता गुरुद्वारा आज। आणि हा कॅम्प मधलाच गुरुद्वारा आहे, हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तर इथे लहानांपासून मोठे सर्वजण सेवा करतात, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल आणखीन पुढे। खूप छान वाटतं अशा पद्धतीने केलं तर सेवा वगैरे। तर गुरुद्वाऱ्यामध्ये कोणीही तुम्हाला उघड्या माथ्याचा दिसणार नाही फिरताना, कारण इथला नियमच आहे तो, सर्वांच्या डोक्यावर काही ना काही असणारच, झाकलेलंच राहणार डोकं। तर बघा, सेवा म्हणजे हेच आहे। बघा, जेही काम आहे आणि स्वखुशीने करतात, नंबर लागतात इथे असे काम करण्यासाठी। आणि इथे बघा, अक्ष उभा आहे, त्याला पण त्याचंही चाललं होतं वाढणं वगैरे, काही काही खूप सेवा केली त्याने आज दिवसभर तिथे। आरूला काही जास्त जमलं नाही, पण त्याने खूप केलं। आणि बघा, मुलं लहानच आहेत की नाही तेही, पण एकदम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच इथे करतात आणि नंबर लागतात अक्षरशः। रोट्यांनासुद्धा तसंच होतं, बॅच एक एक लेडीज अशा बॅच वाईज बसत होत्या आणि थोडं रोट्या लाटायच्या आणि उठायच्या की लगेच दुसऱ्या बसायच्या। तर आम्ही थोडा वेळ पहिलंच इथून उठलो होतो। आणि बघा, अशा पद्धतीने आता जेवणाची तयारी चालू आहे, लंगर सुरू होत आहे आणि लाईनमध्ये इथं बसत आहेत। हा लंगर हॉल आहे, मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं। आणि आता हे बघा, अक्षू आहे, हा याचं चाललं आहे आता, काय काय वाढतो आहे। आणि छान वाटतं, मुलांनाही छान वाटतं, सर्वांनाच छान वाटतं आणि स्वखुशीने करतात सर्वच जण, थोडं थोडं काम करतात इथं, याला सेवा करणं असं म्हणतात। आणि काहीही असो, कुठलाही देव असो, देव बाकी काही मागत नाहीत, फक्त सेवाच मागतात। तर आणि तीही मनातून करावी। तर बघा, आता इथे जेवणाची तयारी होत आहे, लोक जेवायला बसत आहे, दुपारची वेळ झालेली होती, जेवणाचाही टाईम झालेला होता। अक्षूची इथे धावपळ चाललेली आहे, त्याला काय वाढायचं आहे ते घेण्यासाठी तो इथं चाललेली आहे धावपळ। बघा, लोक येत आहेत आता, हळूहळू चालू झालेला आहे आता लंगर। आणि आम्ही मंदिरामध्येच बसलो होतो, गुरुवाणी चालू होती तर ऐकत होतो आम्ही तिथे थोडंसं, कारण आम्ही सकाळपासून आलेलो होतो इकडे। तर छान वाटतं सेवा एक प्रकारे, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण करतो तर छान वाटतं, एक मनाला आनंद भेटतो त्या गोष्टीने। हा लंगर हॉल आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तुम्हाला। तर बघा, हा अक्षू। आणि इथे आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत, गुरुवाणी वगैरे ऐकून झाल्यानंतर उशीर झाला होता आम्हाला जेवायला। तर ही आहे पिहू। आणि चला आता जेवण करून घेतो मग आम्ही। तर घरी आल्यानंतर रात्रीचा हा बेत आहे, मी रात्री शेवगा मसाला केला होता, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी ही रेसिपी। शेवगा तर आपण भरपूर प्रकारे खातो, पातळ अशातला जरी केला ना, काळ्या टिकतातला, तोही छान लागतो, पण हा मसाला शेवगा तुम्ही खाऊन बघा। माझी मुलं पहिले खात नव्हती, पण आता आवडीने खातात। तर मी इथे बघा, अर्धा किलो मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, कारण थोडंही काही बनवायचं झालं तरी मैत्रिणींना पण आवडतात माझ्या भाज्या त्याच्यामुळे। तर बघा, इथे मी शेवगा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे, त्याचं जे साल आहे ते काढून टाकायचं आहे, त्याने थोडासा कडवटपणा येतो भाजीला, त्याच्यामुळे व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे मी। स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेतलेला आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यात मी शेवगा टाकलं आहे आणि आता हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे सर्व।
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळद इथेच टाकलेली आहे मी कारण शेवगा शिजून घ्यायचा आहे तर हळदीने पण वेगळी चव येते भाज्यांना, त्याच्यामुळे मी व्यवस्थित आता इथं हळद टाकलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। तर थोडासा शेवगा इथं आपल्याला शिजून घ्यायचा आहे कारण सुक्का आपण मसाला बनवत आहोत त्याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त पडत नाही त्याच्यामुळे शेवगा शिजला जात नाही आणि शेवगा जर शिजला नाही तर भाजीला बिलकुल चव लागत नाही, त्याच्यामुळे शेवगा मी इथेच शिजून घेणार आहे। तर आता मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्याला शिजण्यापुरतं पाणी मी टाकलेलं आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे कारण शेंगांना चव येते मिठाने वेगळीच, आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता थोडा वेळ याला झाकून ठेवायचा आहे शेवगा शिजेपर्यंत। बघा आता 15 मिनिट झाली होती आणि मस्त शेवगा शिजलेला आहे, आता मी याला बाजूला ठेवणार आहे। आणि इथे मी घेतलेला आहे एक पॅन याच्यासाठी की इथं मी थोडंसं वाटण करणार आहे, आता स्पेशल भाज्या असतील त्याला जर वाटण आपण ताजंच केलं तर खमंग लागतात भाज्या, आणि इथे मी थोडंसं याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये मी आता थोडे शेंगदाणे ॲड करणार आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे आहे ते, याच्यामध्ये मी वेगळं शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही, कूट माझ्याकडे ऑलरेडी होतं पण मी ताजं वाटण बनवत असते, कधीही अशा भाज्या करायच्या असतील तर भाज्यांना वेगळी चव लागते, खमंगपणा येतो भाज्याला छान। तर शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर इथे मी खोबरे ॲड करत आहे, हे रेडीमेड खोबऱ्याचा केस आहे, इथे मी आता हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बघा। तर बघा हळूहळू खोबऱ्याचा कलर आता चेंज झालेला आहे, व्यवस्थित आपलं वाटण जे आहे ते भाजलं गेलेलं आहे, आता ते मी साईडला ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी। तर इथे मी घेतलेली आहे कढई, कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, आता तेल पूर्णपणे आपल्यावरती आहे की तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर जास्त टाका आणि थोडं नॉर्मल आहे तर कमी टाका। तर मी इथे थोडं जास्त तेल टाकलेलं आहे कारण शेवगा सुक्काच करायचा होता तर चमचमीत आणि भाकरी होते त्याच्यामुळे थोडंसं जास्त तेल घेतलं आहे। तर बघा इथे मी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच भरून, थोडीशी हळद आणि एक चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच मी काळं तिखट वापरलेलं आहे, हा घरगुती काळा मसाला आहे आपला, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही टोमॅटो कांदा काहीही टाकू शकता पण मी काही ॲड केलेलं नाही आहे, असाच साधा करायचा, खूप छान लागतं, त्या शेवग्यालाच त्याचीच आपली एक चव असते। आणि बघा इथे मी 1 चम्मच टाकलेली आहे धना पावडर आणि जे वाटण घेतलं होतं मी शेंगदाणे आणि खोबरं ते मी आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे। आता बघा वाटण छान परतलं की याच्यामध्ये मी शेवगा टाकणार आहे, बघा शेवग्याच्या शेंगा किती छान व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत पाण्यामध्ये, आणि इथेच शिजून घ्यायच्या आहेत त्या कारण आता बघा वाटणामध्ये आपण पाणी बिलकुल घालणार नाही आहेत त्याच्यामुळे त्या शेंगा आधी शिजून घ्यायच्या आहेत। तर इथं मीठ मी चवीपुरतं टाकत आहे कारण आधी पण मी मीठ टाकलेलं होतं थोडंसं, तर आता व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे याला। तर बघा उकळी आल्यानंतर मी इथे थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे, गरम मसाल्यामुळे छान चविष्ट होतात भाज्या आणि याला जो मटणाचा फ्लेवर येणार आहे तो मसाल्यांनीच येतो, आणि शेवग्याला खरंच त्याचीच आपली एक टेस्ट असते त्यामुळे शेवगा कसाही बनवा तो चविष्ट लागतो आणि खूप गुणधर्म आहेत शेवग्यामध्ये, शेवगा खाल्लेलं खूप चांगलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला चमचमीत आणि झणझणीत शेवगा मसाला तयार आहे। एकदा मी पुण्याला असताना आमची आजी होती माझ्याकडे, तर मी शेवग्याची भाजी करत होती, तर आजी म्हटली मला आवडत नाही भाजी मी खाणार नाही, बरं ठीक आहे तिच्यासाठी वेगळी भाजी केली होती पण तिला मी थोडासा शेवगा वाढला जेवताना, तर त्यावेळी आजी म्हटली होती मटण फिक्क आहे ह्या शेवग्या पुढं, तर तो किस्सा मला आठवला आता म्हणून सांगते, खरंच खूप छान लागते ही भाजी, अशा पद्धतीने एकदा करून बघा मस्त लागते, आणि भाकरी चपाती कशाबरोबरही खा किंवा भाताबरोबर जरी खाल्लीत ना नुसती तरी खूप छान लागते। तर चला आता मी तुम्हाला थोडंसं इथं टेस्ट करून दाखवत आहे, आणि कडक भाकरी केलेल्या आहेत मी बाजरीच्या, थोड्याशा म्हटलं शेवग्याबरोबर बाजरीची भाकर, आणि जर पातळ मी शेवगा केला ना तर चुरून खाण्यासारखंच करत असते,
खूप छान लागतो त्या पद्धतीने जरी केला तरी पातळ. लवकरच ती पण रेसिपी मी अपलोड करणार आहे. तर हा शेवगा मसाला खूप छान झाला होता, टेस्टी अमेझिंग टेस्ट होती याची, आणि सोबतच आंब्याचं लोणचं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा झणझणीत शेवगा व्हिडिओ? आवडत असतील तर लाईक शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.